महापुरात अनेकांचे स्वप्न भंगले, शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, चारा वाहून गेला, अन्नधान पीक झाले तणस सडली, चाऱ्याची समस्या कायम, जनावरांना चारा मुबलक मिळेना, अनेक साहित्य निकामी, लाखो रुपयांचे नुकसान, शेत शिवारात स्मशान शांतता। वैनगंगा नदीला पूर आला, त्यात सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांना व गोपालकांसह सामान्य नागरिकांना बसला आहे। चारा वाहून गेला, अन्न धान पिकाची तणस झाली आहे, तर काही ठिकाणी सडलेल्या अवस्थेत पाहायला मिळत आहे। जनावरांना चारा मिळेनासं झालं आहे, त्यामुळेच शेत शिवारात स्मशान शांतता जाणवत आहे। म्हणून या वर्षी चाऱ्याची समस्या कायम राहणार असल्याने शेतकऱ्यांना व गोपालकांसह सामान्य नागरिकांना महापुराचा फटका बसला असून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे। जनावरांचा चारा मुबलक मिळाला नाही म्हणून काही गावात चारा स्वीकारण्यास ग्रामवासियांनी विरोध केला आहे। अनेक साहित्य निकामी झाले आहे, तर घरे भूसपाट झाले असून जीवनावश्यक वस्तू पुराच्या पाण्यात खराब झाल्या आहेत, त्यात लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे। महापुरात अनेकांचे स्वप्न भंगले आहेत, मात्र महापुरात सापडलेल्या नागरिकांकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवलेली आहे। सरपंच क्षमता ठाकरे, दिनांक 28-31 ऑगस्ट पर्यंत वैनगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे गावात पाणी शिरलं व शेतात ठेवलेल्या जनावरांचा चारा वाहून गेला, तर काही सडलेला आहे। बाधित शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे, मात्र गावात फक्त 100 टनसीच्या वेटा आल्या होत्या, म्हणून गावात भांडणे होत असताना संपूर्ण टनसीच्या वेटी परत केल्या आहेत। मुबलक चारा मिळण्यास आम्ही स्वीकारू, असा मत गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे। Press the bell icon on the YouTube app and never miss another update.